इथं म्हणतोय की हे जे 16 आमदार जे शिंदे गटाचे आहेत ते 100% येत्या काळामध्ये कोटातूनच बाद कसे होतील याचा प्रयत्न हा भाजपकडनं कदाचित केला जाईल. ते 16-5 जेव्हा होतील तेव्हा भाजपच्या काही ठराविक लोकांना मंत्रिपद दिलं जाईल. माझं तर मत आहे सगळे विषय आपण बंद केले पाहिजे. सामान्य लोकांना काय अडचणी याच्यावर चर्चा केली पाहिजे. हे सरकार त्या बाबतीतच कुठेतरी फेल ठरत आहे. हे फक्त चर्चा काय करते की आता विस्तार होणार आहे, मग त्यांचे जे काही आमदार आहेत ते आता आस ठेवून आहेत, ते वाढ बघतायत की आता मंत्रिपद मिळेल आणि त्यांनाच खुश करायचं यांना यांच्यावर जबाबदारी आहे. मी तर म्हणतोय की हे जे 16 आमदार जे शिंदे गटाचे आहेत ते 100% येत्या काळामध्ये कोटातूनच बाद कसे होतील याचा प्रयत्न हा भाजपकडनं कदाचित केला जाईल. आणि कोर्टात ते बादच होणार, कारण का ते तसंही कोर्ट निर्णय देत असताना सगळ्या योग्य गोष्टींकडे बघूनच केलं जाईल. आणि ते 16-5 जेव्हा होतील तेव्हा भाजपच्या काही ठराविक लोकांना मंत्रिपद दिलं जाईल, तोपर्यंत विस्तार होणार नाही अशी चर्चा नक्कीच 100% लोकांमध्ये आहे. भाजपने लोकसभेची तयारी पण केली, विद्यमान काही आमदारांची पण त्यात नावं आहेत, कदाचित राष्ट्रवादी आता केलेलं गट आणि एकनाथ शिंदेचा गट त्यांना यातून डावलं जाऊ शकतं. कारण मुंबई आम्ही जेव्हा एखादा वक्तव्य करतो युवा म्हणून, अनेक लोक म्हणतात आम्ही अजून पाळण्यात आहोत, आम्ही लहान आहोत, आम्हाला काही राजकारण कळत नाही. पण पूर्वीपासून जे काही स्टेटमेंट आपण दिलेले आहे लोकांकडनं आलेले ते स्टेटमेंट असल्यामुळे ते सत्यात उतरताना आपण सर्वजण बघू शकतो. त्यामुळे लोकसभा कदाचित काही लोकांना हे भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल. लोकसभा जशी होईल तशी 100% लोक जे भाजपबरोबर आज गेलेले आहेत ठराविक त्यातल्या लोकांना भाजपच्याच चिन्हावर लढावं लागणार आहे. हे इतर चिन्ह कोणाकडे राहणार नाही हे आज आपल्या सर्वांना सांगतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.